आम्ही 25 वर्ष घेतला ना राव तुमचा सगळा कचरा आमच्या मोकांनी आमच्या डोक्यावर घेतला एका पिढीची एका पिढीला त्रास झाले त्याचा नवीन मुलगी एखादी जर बाळंत झाली तर तिला इथे कोण ठेवत नव्हतं 25 आणि हे कोणी लिहिलंय हे मी सांगतो म्हणून नव्हे वल्सा नायर आयएस अधिकारी ज्या पर्यावरणच्या होत्या त्यांनी येऊन 4 दिवस सर्वे केला होता लग्न होत नाहीये मुलींना श्वसनाच्या लोकांना त्रास होतोय धूर प्रचंड उन्हाळ्यामध्ये आग होतोय पावसाळ्यामध्ये पाणी पडून त्याचं लिचेट पाणी सुटते आणि काळ काळ पाणी सगळ्या नदीमधून पिळतंय पाणी पिण्याच्या जनावरांना हे रिपोर्ट कोणाचे आहेत अधिकृत आपल्या सरकारच्या आयएस अधिकाऱ्यांचे सनदी अधिकाऱ्यांचे 25 वर्ष आम्ही सर केलं ना सर आम्ही काय आमदार आहे का त्याच्याकडे गेले होते ना त्यांनी एवढंही सांगितलं होतं की मी मला आमदार करा मी तुमचा टॅक्स कमी करून देतो माझा भाऊ ऍडिशनल कमिशनर आहे हे बसलेल्या लोकांना विचारलाय सगळ्या लोकांनी गावचे लोक आहे रात्रीच्या मीटिंग घेऊन मला आमदार करा मी तुमचा प्रश्न सोडवतो काय हे बघा एक मोठा स्केपबोर्ड आहे बकरा त्याच्या सोना एलोन्सला किती तुझा टॅक्स होता ग्रामपंचायत असताना ₹2,45,000 सांगण्याचा हेतू हे सगळ्या राजकारण्यांकडे गेले महाविकास आघाडीच्या सगळ्या नेत्यांकडे गेले आमदारांकडे गेले खासदारांकडे गेले पालकमंत्र्यांकडे गेले त्यांचे पेपर फेकून दिले होते त्यामुळे आता तो काय बोलत असेल ना तर माझ्याच आहे तो त्याला ती त्याची जबाबदारी होते कुणीतरी लोकप्रतिनिधीने हे प्रश्न नगरविकास मंत्री असतील किंवा मुख्यमंत्री असतील त्यांना तिथून स्वप्न नाही पडणार हे चुकीचा प्रश्न आहे आपला लोकप्रतिनिधीने ते प्रश्न मी लोकप्रतिनिधी नव्हतो तरी पण माझ्या लोकांना 10 वर्ष मी लोकप्रतिनिधी माझी जबाबदारी होती हे सगळे प्रश्न घेऊन मी मुख्यमंत्र्यांनी गेलो नगरविकास मंत्र्यांनी गेलो ही जबाबदारी पालकमंत्र्यांची होती ही जबाबदारी आमदारांची होती ही सुप्रियांची जबाबदारी होती त्यांनी ती केली नाही म्हणून शेवटचा पर्याय म्हणून हे लोक माझ्याकडे आले माझ्याकडे येताना सुरुवातीला ते म्हणत होते की बा आपण चूक केली बा पुन्हा पाडल्या जायचं कुठच्या तोंडे तरी पण सर्व लोक आले आणि ते प्रश्न मी राज्य शासनाने मांडले म्हणून झाले ती जबाबदारी जे तुम्हाला आता बोलतायत ना राजकीय याच्यासाठी ती त्या माठे कंपनीची होती.